तो भुक्कड़ ने आपको प्रॉमिस किया था कि बम्बई का बेस्ट चीज़ खिलाएगा। बम्बई बोले तो वड़ा पाव, वड़ा पाव बोलेगा तो बम्बई। तो बहुत चीज़ें हम लोग ने खा ली। आज हम लोग खाने आए हैं महाराष्ट्र का रैंगवन वड़ा पाव, शशीज वड़े वाले का फेमस वड़ा पाव मैं आपको खिलाऊंगा, जैसे आपको वादा किया था। क्या टेस्ट के लिए अपन तुम लोग को ये जगह दिखा रहे है, शुक्रिया अदा करना मेरा। अरे या वड़ा पाव मध्ये एक वड़ा ना दोन पाव खाल्ले तर माणसाचा जीव भरते, पोट भरते, माणूस खुश होते। जय वडिलांची जी चव होती ना ती अजून तशीच चव आहे वडापावून। गेली अनेक वर्ष खातो आम्ही, शोक म्हणून आम्ही खायला 18 किलोमीटर वरून यांच्याकडे येतो नेहमी। आम्ही मित्र लोक जेव्हा पण येतो इकडे पनवेलला कामासाठी पण ते आम्ही तेव्हा हमेशा याचा विचार करतो का आमची पहिली चॉईस असते शशीचे वडेपाव खाऊ का। सेल्फ सर्विस है, 5-6 मिनट वेट करना ही पड़ता है। बिना वेटिंग वेटिंग अगर पसंद नहीं हो तो इधर बिल्कुल खाने मत आना, मगर शौकीन हो वेट करके बहुत टेस्टी चीज़ खाना है तो अभी चलो अंदर जाके खाते। तो भुक्कड़ ले गया है तुमको शशीज फेमस वड़ा पाव, महाराष्ट्र का रैंगवन वड़ा पाव है। इसमें क्या क्या चीज़ें है ये मैं आप लोगों को दिखाता हूँ। ये एक चटनी है, गिली चटनी, और वड़ा है, वड़ा के साथ एक हरी चटनी आती है। हरी चटनी में दो पैटर्न है, उसके बाद एक लाल चटनी आती है। ऐसे वैरायटी में चटनीज और उसकी अलग अलग टेस्ट आपको बहुत कम जगह खाने मिलेगी। और ये वड़ा की स्पेशलिटी ये है कि ये ठंडा होने के बाद भी अच्छा लगता है, मतलब समझ रहे हो आप, वड़ा पा और ठंडा होने के बाद अच्छा, तो ये बहुत रेयर कॉम्बिनेशन है भावा। तो ज़्यादा टाइम नहीं वेस्ट करते, थोड़ा चख लेते, बाद में इसके बारे में बात करते। और ये वड़ा पाव जैसे ट्रेडिशनल स्टाइल ऐसे दबाते हो ना, पिचकाते हो उसको, ऐसा नहीं खाने का। ये अपन ये देखो, एक फोड़नी सा, ये अलग अलग चटनी अभी मेरे सामने आया है। ये गीला चटनी है हरे कलर का, थोड़ा मीठा, अगर अभी आप जब थ्रोट के अंदर जाता है जबान पे मीठा टेस्ट देता है, और जब थ्रोट के अंदर जाता है तो एक हल्का सा तीखा फील होता है ये चटनी खाने से। ये एक चटनी है जो अब हम इस चटनी में मिक्स करके खाते हैं, इसका एक स्पेशल स्पाइसी टेस्ट है। पुदीना, बहुत अच्छे पुदीने की क्वालिटी से बनाया हुआ है। और ये लाल चटनी जैसे महाराष्ट्र घरों में बनता है, ये लहसुन और वड़े का जो चूरा रहता है बैलेंस, उससे ये बनता है। मिर्ची कॉमन है, तो इसका जो कॉम्बिनेशन है उसका टेस्ट बहुत अल्टीमेट, बहुत ज़्यादा अल्टीमेट। ऐसा धमाकेदार वड़ा है ना, ये बना कब? वड़ा आमचा 1962 पासून तयार होतो। ॲक्च्युली माझे आजोबा तेव्हा हमाल होते, हमाली करायचे, आणि खूप हालाकीची परिस्थिती होती आमची, आणि आमचं कुटुंब खूप मोठं होतं आणि निवारा काहीच नव्हता, घर पण आमचं खूप लहान होतं, भाड्याने राहायचो आम्ही। जवळ कुटुंबात आमचे 10-15 जण होते, एवढं मोठं कुटुंब होतं। आणि मग हमाली वगैरे आणि सगळं शक्य नव्हतं तेव्हा इतक्या मोठ्या कुटुंबाचं पोट भरणं। माझ्या आजोबांचं मग लग्न झालं, माझी आजी आली, माझ्या आजीचं नाव तारामती वसंत जगे। माझ्या आजी मूळची वाडा चिचगर इकडची, ती खाली फूड ॲक्ट आहे, तर तिला खूप चवीची आहे, म्हणजे चवीचं खूप तिला हे आहे, आणि ती तिचं मूळ हॉटेल आहे तिथे, जसं आत्ता आम्ही चालवतो तसं मूळचे ती त्यांचं तिथे स्नॅक्स कॉर्नर होतं, ते पण फेमस होतं। आणि तिला असं काहीतरी फेमस बघितल्यानंतर मग तिला ती सवय असायची,
की आपण काहीतरी असंच बनवूया फेमस। मग हे मुंबई फिरले, सगळं फिरले, मग जिथे जिथे नवीन नवीन जी गोष्ट फेमस आहे ती यांनी गोष्ट शिकून सगळं अभ्यास करून ह्या माझ्या आजोबांनी माझ्या आजीनी बसून मग ही रेसिपी तयार केली, जी आता तुम्ही अनुभवता आणि ज्याचं प्रेम तुम्ही आम्हाला देता ज्याबद्दल। मग ती रेसिपी तयार करून मग माझ्या आजोबांनी हा धंदा चालू केला। मग तेव्हा आम्ही हातगाडा ढकलायचं वगैरे, माझे वडील एकदम लहान होते तेव्हा, माझ्या वडील 10 वर्षाचे होते तेव्हा, जवळजवळ या धंद्यात पडले तेव्हा। आता त्यांचं वय 62 वर्ष आहे, त्यांचं जवळजवळ अख्खं आयुष्य वडापावच्या धंद्यामध्ये गेलं आहे। माझे वडील 10 वर्षाचे होते, मग ते जसं आता मी मदत करतो लहानपणापासून वडिलांना, तसं माझे वडील माझ्या आजी आजोबांना मदत करायचे, कारण की काहीच नव्हतं करत। माझे काका होते, काका पण धंद्यात पडले, मग एक मार्ग मिळाला आम्हाला, एक बोलतात ना व्यवसाय मिळाला चांगला उत्पन्नासाठी, मग त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून आमच्या कुटुंबांनी एक पोटाचं पोट भरण्याचं साधन म्हणून मग ह्या फील्डमध्ये सगळे उतरले जोर लावून। मग वडील जसे मोठे होत गेले तशा ओळखी वाढल्या, तसं मग माझ्या वडिलांनी हातगाडी लावली, मग ते खांदा गावाची जत्रा, कोणगावची जत्रा, हे तुमच्या बैलगाड्यांची शर्यत, इथे सगळे ते गंगाराम टॉकीज तेव्हा खूप फेमस होती। आता गंगाराम टॉकीजला कोण ओळखत नाही, पूर्वी गंगाराम टॉकीज ही खूप मोठी होती, रतन टॉकीज त्या खूप फेमस होत्या पनवेलमध्ये। तिथे हे लोक हातगाडी लावायचे जेव्हा इंटरवल व्हायचा, मग तिथे हे हातगाडी घेऊन जाणार, इंटरवल संपला की दुसरा इंटरवल जेव्हा जिथे होतो गंगाराम टॉकी, मग तिथून हातगाडी ढकलत धावत धावत मग तिथे धंदा चालू करायचा, शेंगा विकायचे 10-10, 20-20 पैशांनी। आता आम्ही तर लहान होतो तर अक्षरशः म्हणजे माझे वडील यांनी तर लोकांचे यूज्ड कपडे वापरलेले आहेत। आम्हाला जेव्हा गोष्टी आजीनी सांगितली की बाबा कसे आपण दिवस काढले, माझ्या घरातल्यांनी माझ्या आईवडिलांनी बाया वडिलांनी तर अक्षरशः लोकांचे यूज कपडे वापरलेले आहेत। आज धंदा एवढा भरभराटीला आला तुमच्या ग्राहकांच्या प्रेमामुळे, ऑब्व्हियसली त्यांच्या एवढ्या प्रेमामुळे आम्हाला यश मिळालं, आमच्या टेस्टला यश मिळालं। आज अशी एकही गोष्ट नाही की आमची हाऊस आमच्या वडिलांनी केली नाही। आपके किस्से है कि रश कभी कभी इतनी होती है कि आपका शर्ट फट जाता है, सही है? हाँ, क्योंकि कारण की गाड़ी वर तुम्हें आले असते ना, गाड़ी वर पूर्वी जर तुम्हें बघितलं असेल कदाचित, आता तुम्हें हा वीडियो बघताय, तुम्हें जर तो अनुभव घेतला असेल तर तुम्हाला माहिती असेल, ज्यांनी तो अनुभव घेतला त्यांना तो परफेक्ट माहिती आहे। कारण की तिथे कसं असायचं, एका मिनिटाला जवळजवळ 150 वडे निघायचे, आता ते 150 वडे विकायचे आहेत, मग ऑलरेडी तिथे 500 जणं उभे असायची वेटिंगवर, मग आता 150 वडे विकायचे, मग 150 वड्याची ऑर्डर पहिले पैसे घ्यायचे की मग ते वडे होईपर्यंत, म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग ही सिस्टम। आत्ता हे झोमॅटो स्विगी वगैरे आलं आहे, पण ही जुनी पद्धत आमच्याकडे चालू होती पहिलेपासून, की तुम्हाला येऊन पहिले पैसे देऊन ॲडव्हान्स बुकिंग करायला लागेल, बाबा मला 10 वडापाव दे, मला 20 वडापाव दे, मला 5 दे, मला 2 दे, मला 4 दे, अशी बुकिंग केल्यानंतर मग हे वडे जेव्हा तयार होणार, जेव्हा बाहेर आल्यानंतर मग ते विकले जाणार असे। आता मग ते वडे तयार होईपर्यंत 10 मिनटं लागणार, तर 10 मिनटांना लोकं एवढी म्हणजे त्यांना एवढी एक्साइटमेंट व्हायची, गरम गरम वडा बघून तर एवढी एक्साइटमेंट व्हायची, मग ते खेचाखेची करायचे, भाई मला दे रे, त्या खूप म्हणजे तो मजाच वेगळी होती तो धंदा करायची। प्रत्येकाला घाई असते आणि आमचा धंदा मुळात हायवेचा होता, त्यामुळे प्रत्येकजण ट्रॅव्हलिंग टुरिस्ट लोक आमच्याकडे खूप थांबायची, टुरिस्ट गाड्या आमच्याकडे खूप थांबायच्या, कारण टुरिस्ट माणसाकडे वेळ नसतो, त्यामुळे मग ते भयंकर घाई करायचे। पण रिलेशन आणि ओळख चांगली असल्यामुळे ना ते आम्हाला पण एकदम मजेशीर वाटायचं। आपका वडा बहुत अलग अलग जगहों पे जाता है, तो मतलब कहाँ कहाँ के लोग यहाँ पे खाने आते हैं? अभी हम लोग ने देखा कि 18 किलोमीटर से सिर्फ बंदा वड़ा पाव खाने के लिए आया था, एक बंदा है वो तलोजा मतलब तकरीबन 8 किलोमीटर से वड़ा पाव खाने आया था। लोग इधर मतलब फास्ट फूड जोमेटो और स्विगी का ज़माना है, घर पे मंगा के खाते हैं, लोग इधर स्पेशली आते हैं क्या, मतलब इसके कहाँ कहाँ जाता है? कसं असतं की फूड ही अशी गोष्ट आहे की जेव्हा जी तव्यातनं निघते, कढईतनं निघते, ती डायरेक्ट तुमच्या ताटामध्ये जेव्हा येते ना ती खायची मजा वेगळी असते। ती तुम्ही ऑनलाईन मागवा, झोमॅटोनी मागवा, स्विगीनी मागवा, घर डिलेवरी मागवा,
ती मजा येत नाही जी इथे येते. इथे जो ॲटमॉस्फियर असतो, जी भूक लागलेली असते आणि ते गरम गरम जेव्हा ताटात येतो तेव्हा ती खायची मजा वेगळी असते. ही तुम्हाला घरी येणार नाही. जसं पावसात कांदा भाजी खायची, ही मजा पावसातच अनुभवली पाहिजे. तर ती कांदा भाजी पाऊस बाहेर पडतो आणि आपण घरात खाणार, मग ती मजा आपण जी तुम्ही एक्सप्रेस नाही करू शकणार घरात बसून. ती तू त्यासाठी तुम्हाला भिजून कांदा भाजी खावी लागेल, तेव्हाच तुम्ही त्या आनंद सांगू शकता तोंडाने. कहाँ कहाँ पे जाते अपने वडे? आता वडा जायचं म्हटलं तर ठाण्यावर नाही येतात. ठाण्यावरची पब्लिक जसं मी म्हटलं, आम्ही हातगाडी आमची हायवेला होती तर हायवेवर बरेच बाहेरची लोक येतात. कंटिन्यू गाड्या चालू असतात कारण की मुंबई गोवा हायवे, कंटिन्यू गाड्या असतात. आता इकडचे जेवढे गाव आहेत आमच्या आजूबाजूंचे ते सगळे येतात. दुसरी गोष्ट की जे ठाणा आहे, ठाण्यावरून जे पनवेलला पास करतात तर ते असं म्हणतात की हा एक टोल आहे आमच्यासाठी, की इथे आम्हाला एक वडापाव खाऊन टोल भरून मग आम्ही पुढे जातो. हे असं गिरायकांनी आम्हाला सांगितलेलं, त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. आपके वडे और मैंने सुना की प्लेन से भी प्लेन की सवारी भी करते आपके वडे? हां, जसे आमचे जे इकडचे गिरायक आहेत आमचे यंग आहेत, ते आता तिकडे शिक्षणाला ते बाहेर असतात, काही दुबईला आहेत, कर्नाटक वगैरेमधनं पण येतात. म्हणजे जे इकडचेच स्थायिक आहेत ज्यांना ह्या चवीची माहिती आहे, मग ते एकदा तिथे घेऊन गेले होते. मग ते काय करतात, ते जी भाजी असते जी पॅटी बोलतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, ती पॅटी घेऊन जातात, ती कोल्ड स्टोरेज करून मग ते तिथे बेसनमध्ये फ्राय करून खातात. मग असं ज्यांनी केलेलं आहे आजपर्यंत, त्यांना मी तो फीडबॅक विचारलेला आहे की कसं काय करता तुम्ही, मग त्यांनी घेऊन गेलेलं आहे. ते आता दुबईला गेलेलं आहे, US गेलेलं आहे. आमची हिरवी चटणी खूप फेमस आहे. आता हिरव्या चटणीवर खूप जीव आहे कस्टमर लोकांचा. आणि आता म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ बघताय आणि मीच त्याची आमच्या वस्तूची आम्हीच तारीफ करणार, त्यात मजा नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःला येऊन मला भेट देऊन आमच्या दुकानात येऊन आमच्या हॉटेलमध्ये येऊन त्याची चव घ्यायला लागेल आणि तुम्ही मला तरी फीडबॅक द्यायला पाहिजे, तेव्हा मला जास्त आनंद होईल प्रतिक्रिया देताना. अभी बारिश आ रहा है, हम जाके अंदर कांदा भाजी भी खाएंगे बाबा आपके हाथ की. और लास्ट और मेन क्वेश्चन कि आगे का प्लॅनिंग? आगे पुढचं प्लॅनिंग म्हणजे मी आता हे धंदा जसा माझ्या वडिलांनी माझ्या आजोबा आधी हातगाडी ढकलायचे, मग माझ्या वडिलांनी ते एका जागेवर स्पॉटवर हे केली, स्थापन केली, मग आता मी हे वाढवायचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी तुमचं प्रेम मला, तुमची साथ हवी आहे. आता एक कामोठ्यामध्ये आम्ही नवी मुंबई कामोठ्यामध्ये एक ब्रांच ओपन केलेली आहे, तसं मी आता फ्रँचायझीज देण्याचा प्रयत्न तर करत आहे. मी प्रयत्न करतो, यश देणारे तुम्ही आहात, ग्राहक आहेत आमचे. बस त्यांची साथ, त्यांचं प्रेम मला शेवटपर्यंत हवं आहे. मेहनत तर मी शेवटपर्यंत करेन. तो इन्होने ये बता दिया है कि इनकी फ्रँचायझीज अभी ओपन हो चुकी है, पूरे महाराष्ट्र में खोलने का प्लॅनिंग है, महाराष्ट्र के बाहर भी खोलेंगे. जो बहुत इनके पीछे पड़े थे लोग, उनके लिए गुड न्यूज़ है. मगर अपन तो इधर ही जाके खाएंगे बाबा. क्या जो फेमस इधर है उधर ही जाके खाएगा बुक्कड़. चलो फिर, बारिश भी आ गई है, बातें भी हो चुकी है, और एक दो वड़ा पाव खा लेते, अभी जगह भी हो चुकी है, और वापस मिलते हैं. बाय.